लोकांच्या रिस्पॉन्स अजून त्या जसा पाहिजे त्या हिशोबाने रिस्पॉन्स ग्राहकांचे नाही आहे. लोकांच्या आजकाल असं होऊन गेलं आहे की जसा तेव्हार आला त्याच्या 2-3 दिवस पहिले जे भी असले त्या व्हेरायटी वगैरे घेण्याच्या मार्गात असतात. आणि थोडाफार मंदीच्या सावण असल्यामुळे आणि यावरती ऑनलाईन असल्यामुळे लोक काय करतात तो ऑनलाईनच्या बाहेर चेक करतात त्यानंतर आपल्याकडे येण्याची हे करतात. आम्ही ऑनलाईनमुळे व्यवसायावर परिणाम झालेला आहे. परिणाम आहे व्यवसायावर. आणि आता दिवाळी काही दिवसावर आलेली असताना देखील दुकानात ग्राहक नाही दिसत आहे. तशी लोकांच्या पर्यंत मानसिकता मंदीच्या सावटमुळे हे झालेलं आहे. आणि थोडंफार यावर्षी महागाईमुळे थोडंफार कंदिरांचे रेट थोडंफार काही व्हेरायटी वगैरे असतात त्या व्हेरायटीमुळे कमी जास्त होत राहतात. आणि लाईटिंग वगैरे लाईटिंग सुद्धा नवीन नवीन प्रकारची लाईटिंग येत राहते त्यामुळे थोडंफार लोक इंडियन लाईटिंग झाली चायना लाईटिंग झाली. आता चायना तर आपल्याकडे बंद असल्यामुळे चायना लाईटिंगची आता काही कोण आता काही काहीच नाही. त्या हिशोबाने लोक इंडियन लाईटिंगला जास्त रेफरन्स जास्त लोक देतात. ग्राहकांचा रिस्पॉन्स आणि भाव वगैरे कसा आहे यावर्षी? ग्राहकांचा रिस्पॉन्स थोडा कमी आहे. भावामध्ये 30-40% वाढ झाल्यामुळे आणि थोडशा ग्राहकांची व्हरायटीमध्ये हे असल्यामुळे ग्राहकांचे माल घेण्याचा कल थोडा कमी. वेगवेगळ्या व्हरायटी कुठल्या व्हरायटी आहेत? व्हरायटी कमी कमी 30-40 प्रकारच्या आहेत आपल्याकडे. लाईटिंगमध्ये 25-30 प्रकारच्या लाईटिंग आहे. ग्राहकांच्या सोयीनुसार सर्व वस्तू आहेत आपल्याजवळ. आपल्या शोचे जे प्लास्टिकचे डेकोरेशन सुद्धा दिसत आहे त्याच्याकडे त्याकडे ग्राहक ग्राहक आहेत त्याचे. मागणी कमी असल्यामुळे आणि भावाच्या थोडासा वाढ झाल्यामुळे थोडा फरक पडलेला आहे. धन्यवाद. मात्र रिस्पॉन्स थोड्या शेवटच्या 3-4 दिवसानंतर वाढेल. ज्यावेळेस दिवाळी जवळ येईल त्यावेळेस दिवाळी जवळ येईल त्यावेळेस ग्राहकांचे आपली संख्या वाढेल व ग्राहक थोडी होईल ही अपेक्षा आहे. हो थोडी फार मंदी आहे मार्केटला. जवळजवळ 30% मंदी आहे भावामुळे आणि थोडस ग्राहकांच्या ऑनलाईन खरेदीच्या हिशाने थोडा फरक पडलेला आहे.